शेतकरी मित्रांनो, हे ज्या गोष्टी दाखवत आहेत ते अभूतपूर्व आहे आणि हे बघणं खूप नशीबवान आहे मी की मला बघायला मिळत आहे. 45 लिटर प्रतिदिवस या गाई दूध तयार करतात. पण जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे आपला आणि जगातला सगळ्यात जास्त ॲनिमल पॉप्युलेशन आपण होल्ड करतो. मला असं की गाईंच्या ब्रीडवरती आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. गाईंची साईज तुम्ही बघू शकता, मी उभा राहतो गाईवर. विल इट हर्ट मी? No problem. Okay. No, no. He's typing, eh? Be careful. No, no. How much do you think this is? They don't have young ones. Okay. So this is the Ayrshire, I must say. This is Ayrshire? The breed? Which breed? Cow breed? Or Holstein? Red Holstein. Red Holstein. Yeah. Okay, this is a Red Holstein. Yeah. And if you touch the line, it brings you luck. Really? You know. Yes, white color shirt and strips of... That is the pig paw. Okay. Oh, that's a beautiful one. The dark brown? No, this... This here. Chicha borobari cha gaye to. There is the man on the back side, the red one. Okay, the big. शेतकरी मित्रांनो, इथे एक ब्रीडिंगचा मेल सुद्धा त्यांनी ठेवला आहे. होती पुन्हा गाईमध्ये माझाच जो कालावधी असतो तो ओळखण्यासाठी किंवा माझ पटकन कळावा, जर बैलाने गाईवर चाल केली तर त्या गाई मार्क करून पटापट आपण त्या गाईंचं रेतन करू शकतो. अशा कामासाठी इकडे बैल ऍक्च्युअली ठेवली जातात. कारण की आपल्याला 24 तासाच्या गाईंवर लक्ष नाही ठेवू शकत. गाई तुम्ही बघू शकता क्वालिटी गाईंची. एखाद्या गायीमध्ये ऍक्च्युली काय बघायचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडं कव्हर कर. तुम्ही गाय बघू शकता ऍक्च्युली. तर गायीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की गाय दिसायला खूप सुंदर आहे म्हणजे खूप जास्त दूध देते. हा एक खूप मोठा गैरसमज आहे आपल्या देशामध्ये. आणि काळा पांढरा पॅच असले की भरपूर दूध किंवा ती प्युअर होल्स्टन, 100% होल्स्टन, 90%, 75% होल्स्टन हे एक मोजायचा अजब फॉर्म्युला आपल्या देशातल्या लोकांच्याकडे. तर ही एक मोठी शोकांती आहे की गाय नक्की काय बघायचं हे लोकांना कळत नाही. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गायीची फ्रेम बघा. हा जो त्रिकोण आहे त्याचा अर्थ गायीची तिसरी बरगडी दिसली पाहिजे. तिसरीच्या वर बरगडी दिसता कामा नाही. त्याचा अर्थ काय असतो, गाय हेल्दी आहे, वजन तिचं तिच्या शरीराच्या दूध उत्पादनाच्या आणि वासराच्या संगोपनाच्या हिशोबानं योग्य आहे असं समजलं जातं. सडांचा आकार, सड हे खूप मोठे म्हणजे दूध जास्त देईल असं अजिबात नाही. सड हे गोट्याच्या वर असले पाहिजेत. खाली लोंकणारे जास्त सड असतील तर त्या गाईला मस्टॅटिस होण्याचा चान्सेस, त्या गाईचं सड हे पायाने डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ही सगळ्यात एक चुकीची गोष्ट आहे की घास खूप मोठी आणि गबाळी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, गाईंची फ्रेम तुम्ही बघू शकता, कातणीची क्वालिटी बघू शकता, तकाकी असली पाहिजे गाईंच्या अंगावर. आणि ब्रीडिंगच्या हिशोबाने गाय उत्तम असली पाहिजे. गाय सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ब्रीडिंग. तुम्ही दुधाकडे बघून जर गाय पाळल्या तर ते कदाचित चुकीचं ठरू शकतं. उत्तम ब्रीड जर तुमच्या हातात असेल तर दूध उत्पादन आपोआप येतं. मुक्त संचार गोठ्याची पद्धत बघा, आपल्या देशात अजूनही लोक करत नाहीत समजून सांगून सुद्धा. तुम्ही बघू शकता गायींच्या गायींना वेसणी नाही आहेत, काही फक्त गळ्यात त्यांच्या कॉलर्स आहेत की ज्याच्या थ्रू त्यांचं मॉनिटरिंग केलं जातं. 3-4 ब्रीड्स आहेत. ही ब्लॅक होल्स्टन आहे, ही रेड होल्स्टन आहे, ही ब्राऊन स्विस जी स्विझरलँडची मूळची जात आहे. ब्राऊन स्विस होल्स्टन तुम्ही बघितलेले आहेत. इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही ब्राऊन होल्स्टन. अशा पद्धतीने मोकळं पाण्याची सोय सुद्धा त्यांची केलेली आहे. पाणी गाई मोकळे असतात, हे कुरण आहेत, अशा कुरणांमध्ये गाई चरतात. मक्याचे प्लॉट तुम्ही बघू शकता ज्याचं रूपांतर पुन्हा उर्गासामध्ये केलं जाईल आणि तो चारा या गाईंसाठी वर्षभर पुन्हा वापरला जाईल. शेतकरी मित्रांनो, इकडे एक ब्रश आहे लोंबकाळ्याला, तुम्ही दिसत असेल, तुम्हाला झूम करून देखील दाखवतो. तर तो गायींच्या मसाज साठी आणि त्यांना खरारा करण्याची म्हणतो आपण त्याच्यासाठी तो आहे. सो त्याचा अशा गोष्टींची काळजी इथे घेतली जाते. सो इफ यू टच इट, इट विल स्टार्ट रोटेटिंग. त्याला टच केलं तर आपोआप तो फिरायला चालू होतो, तुम्ही बघू शकता. उत्तम तंत्रज्ञान वापरतात, कुठेही संधी सोडत नाही, चांगलं तंत्रज्ञान वापरतात.